मिळण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे. राज्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाची खातीसुद्धा मिळणार आहे. शिवसेनेला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांव्यतिरिक्त केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद सुद्धा मिळणार असल्याची माहिती मिळते आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिवसेनेच्या खासदारांनी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. एकीकडे मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीच्या सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं कळत आहे. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेत मोठा वाटा मिळणार आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाकीची मंत्रिपदं मिळतील. महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. सत्ता वाटपात भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपद घटणार. महायुतीच्या सरकार स्थापनेपूर्वी तिन्ही पक्षात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील प्रमुख तीन घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप होणार आहे. भाजपनं विधानसभेत जोरदार कामगिरी केली आहे. भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्यात. त्याखालोखाल शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं 57 जागा जिंकल्यात. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले. हे संख्याबळ लक्षात घेऊन सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपद, शिंदेच्या शिवसेनेला 10 मंत्रिपद, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपद मिळणार असं बोललं जात आहे. राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वाटा भाजपला मिळणार आहे. त्याखालोखाल शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. नुकतंच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जात आहे. गेल्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समसमान सत्ता वाटप झालं होतं. प्रत्येक पक्षाला 9 मंत्रिपदं देण्यात आली होती. पण आता सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे. एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर शिवसेनेला भाजपकडून अनेक महत्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे. राज्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाची खातीसुद्धा मिळणार आहे. शिवसेनेला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांव्यतिरिक्त केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद सुद्धा मिळणार असल्याची माहिती मिळते आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिवसेनेच्या खासदारांनी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. एकीकडे मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीच्या सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं कळत आहे. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेत मोठा वाटा मिळणार आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाकीची मंत्रिपदं मिळतील. महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. सत्ता वाटपात भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपद घटणार. महायुतीच्या सरकार स्थापनेपूर्वी तिन्ही पक्षात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील प्रमुख तीन घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप होणार आहे. भाजपनं विधानसभेत जोरदार कामगिरी केली आहे. भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्यात. त्याखालोखाल शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं 57 जागा जिंकल्यात.
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले. हे संख्याबळ लक्षात घेऊन सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपद, शिंदेच्या शिवसेनेला 10 मंत्रिपद, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपद मिळणार असं बोललं जात आहे. राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वाटा भाजपला मिळणार आहे, त्याखालोखाल शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. नुकतंच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जात आहे. गेल्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समसमान सत्ता वाटप झालं होतं. प्रत्येक पक्षाला 9 मंत्रिपद देण्यात आली होती, पण आता सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे. एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर शिवसेनेला भाजपकडून अनेक महत्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे. राज्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्वाची खातीसुद्धा मिळणार आहेत. शिवसेनेला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाच्या खात्यांव्यतिरिक्त केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद सुद्धा मिळणार असल्याची माहिती मिळते आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली. आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिवसेनेच्या खासदारांनी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. एकीकडे मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीच्या सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं कळत आहे. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेत मोठा वाटा मिळणार आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाकीची मंत्रिपद मिळतील. महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. सत्ता वाटपात भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपद घटणार. महायुतीच्या सरकार स्थापनेपूर्वी तिन्ही पक्षात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील प्रमुख 3 घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप होणार आहे. भाजपनं विधानसभेत जोरदार कामगिरी केली आहे. भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्यात. त्याखालोखाल शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं 57 जागा जिंकल्यात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले. हे संख्याबळ लक्षात घेऊन सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपद, शिंदेच्या शिवसेनेला 10 मंत्रिपद, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपद मिळणार असं बोललं जात आहे. राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वाटा भाजपला मिळणार आहे, त्याखालोखाल शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. नुकतंच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जात आहे. गेल्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समसमान सत्ता वाटप झालं होतं. प्रत्येक पक्षाला 9 मंत्रिपदं देण्यात आली होती, पण आता सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे. एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर शिवसेनेला